बंदूर येथील दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमी पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय मैत्री दिनानिमित्त करिअर मार्गदर्शन व समुपदेशक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी विश्वजित काइंगडे म्हणाले की बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी शारीरिक क्षमता वाढवणे गरजेचे आहे. खेळाला सुद्धा महत्त्व द्यावे, त्यामुळे मेंदूला चालना मिळते, असे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक क्षमता ठासून भरलेली आहे. महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच एमपीएससी यूपीएससी परीक्षांची तयारी करून दर्जेदार अधिकारी बनले पाहिजेत. स्वतःची ओळख निर्माण करा. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी आज कठोर मेहनत घेण्याची गरज आहे, असे काइंगडे यांनी बोलताना सांगितले. मी म्हटले की तुम्ही सक्षम मनात क्षमता वाढ, हे जे दिवस आहे तुमचे विद्यार्थी अशा जी ज्या तुम्हाला फक्त अभ्यास करायचा आहे, स्वतःला डेव्हलप करायचंय, स्वतःला प्रगत बनवायचं, स्वतःला असणं आणि त्यामुळे आपण मेंदूला आणि आपल्या मनाला उत्तेजित म्हणजे उत्साहित अवस्थेत आणणं की ज्याच्यामुळे आपला अभ्यास चांगला होईल, त्यासाठी प्रयत्न करणं काही चुकीचं असायची गरज नाही. आणि त्यासाठी समाजाचं सर्टिफिकेट पण घ्यायची गरज नाही. त्यामुळे मुलींनी पण जाणीवपूर्वक रेनी सीझन आहे, तुम्हाला इंडोर गेम्स खेळता आले तर बघा, परंतु अदरवाईज सुद्धा वर्षभर कुठला कुठला व्यायाम प्रकार असला पाहिजे, पर्टिक्युलरली खेळलं पाहिजे. मी तर व्यायामापेक्षा म्हणजे रनिंग, जॉगिंग, स्विमिंग आणि जिम या सगळ्यापेक्षा मी खेळण्यावर जास्त विश्वास ठेवतो, कारण खेळणं मनोरंजनच असतं. तुम्ही चालता तेव्हा चालतच असता, काही फारशा अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन तुमच्या समोर येत नाही. म्हणजे तुम्ही व्हॉलीबॉल खेळता तर बॉल कुठे पडेल तुम्हाला नेमकं माहित नाही, नेक्स्ट बॉल कसाही माहित नाही, तुम्ही मारता तो नीट जाईल की नाही ते माहित नाही. तर ह्या अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन पर्यंत जे चॅलेंजेस क्रिएट होतात ते चॅलेंजेस तुम्ही ओव्हरकम करायला लागतात. कधी कधी तुम्ही व्यवस्थित खेळता, कधी तुमच्याकडे चुका होत्या, तुम्ही स्वतः थोडेसे नाराज होता, त्या फ्रस्ट्रेशन मधून लगेच बाहेर येतात, पुढचा बॉल नीट टॅकल करतात. आणि ही जी छोटी छोटी चॅलेंजेस आहेत किरकोळ लेव्हलची सुद्धा, ती तुमच्या आत्मविश्वासाला कुठेतरी एक हुंकर देत असतात, तुमचा आत्मविश्वास वाढत जात असतो. यावेळी संस्था उपाध्यक्ष शशिकांत नावकर, प्राचार्य बी वाय डाफळे, प्राध्यापक अमरेश सातोसे, अविनाश वालावरकर आदी उपस्थित होते.